ज्या इंग्रजांनी खरं म्हणजे 1857 चा स्वातंत्र्य समर याला सिपाई म्युटिनी शिपायांचं बंड म्हणून हिणवण्यात आलं आणि लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे हे ज्यावेळेस म्हटलं त्यावेळी ते म्हणण्याचं कारण काय होतं तर 1857 च्या युद्धानंतर आमच्याकडे ज्या प्रकारे स्वातंत्र्याचा विचार चिरडण्यात आला होता एक पिढी अशी तयार झाली होती की ज्या पिढीला असं वाटायचं की इंग्लंडच्या राजाला किंवा राणीला ज्या दिवशी मनात येईल त्या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळेल आपल्या स्वातंत्र्याचा सूर्य हा त्यांच्या मर्जीने उगवणार आहे. त्यावेळी लोकमान्य टिळकांनी सांगितलं की इंग्लंडच्या राजाच्या किंवा राणीच्या मर्जीवर स्वातंत्र्य नाही आहे, स्वातंत्र्य आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि आम्ही तो मिळवणारच आहोत. अशा प्रकारची जी मानसिकता तोडण्याचं काम हे लोकमान्य टिळकांनी केलं ती मानसिकता तोडण्यात सगळ्यात मोठा वाटा जर कोणाचा असेल तर तो स्वातंत्र्यवीर सावरकरांचा होता. कारण पहिल्यांदा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलं हे शिपायांचं बंड नव्हतं तर ही अक्षरशः भारतीय स्वातंत्र्याची लढाई होती आणि मग त्या लढाईतली सोनेरी पानं काय होती ही सगळ्यांच्या समोर आणण्याचं काम त्यांनी केलं आणि कशा प्रकारे ऑर्गनाइज पद्धतीनं स्वातंत्र्याची पहिली लढाई 1857 ला आपण लढलो आणि त्याच्यामधल्या एकेका वीराचं वर्णन त्या लढाईचं वर्णन कशा प्रकारे संपूर्ण देश म्हणजे अगदी अफगाणिस्तानापासून तर बंगालपर्यंत असा संपूर्ण देश कशा प्रकारे पेटून उठला या संदर्भातलं त्यांनी ज्या प्रकारे ते वर्णन केलं आपल्याला कल्पना असेल. इंग्रजांना माहिती होतं की हे जर पोचलं भारतीयांपर्यंत तर नव्या बंडाची बीज यातच आहे आणि म्हणून त्याचं मॅन्युस्क्रिप्ट देखील पोचू नये असा प्रयत्न केला. पण जवळजवळ 1.5-2-3 वर्ष सातत्याने संघर्ष करून वेगवेगळ्या देशामध्ये कधी बेल्जियम कधी जर्मनी अशा वेगवेगळ्या देशामध्ये जाऊन आणि शेवटी ते छापण्यात आलं त्याचं ट्रान्सलेशन करण्यात आलं आणि त्यातनं खऱ्या अर्थानं आपल्याला कल्पना आहे की एक मोठं स्फुरण हे सगळ्यांना मिळालं.